बस अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं, जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. नवतंत्रज्ञान सर्वांनाच आवडतं. मी पण आपल्या शेताची तयारी, पेरणी, नांगरणी, कापणी इत्यादीसाठी छोटी यंत्र आपल्या गरजेनुसार खरेदी केली. मी आपल्या शेतात यंत्र वापरली तर काम पटकन आणि सोपं झालं. शेतात यंत्राच्या वापरानंतर मला मिळालं भरपूर पीक आणि जास्त नफा. छोटी यंत्र तर आमची स्वतःची आहेत, पण मोठी यंत्र आम्ही समूह बनवून खरेदी केली. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आधुनिक यंत्र आणि उपकरणांच्या खरेदीवर वित्तीय मदतीचा लाभ घ्या, आपलं उत्पन्न वाढवा आणि आनंद लुटा. झालं. मी ठरवलंय, मी तुला शेतीचा इंजिनियरच बनवणार. नवीन यंत्र, नवी उपकरणं आपल्या द्वारी आली. होईल यापासून बरसात पिकाची आणि सुखाची. शेतकरी अपघात विमा योजनेस राज्य सरकारची मंजुरी. विदर्भातील शेतकरी ठिबक अनुदानास मुकणार. बुलढाणा जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग. आणि शेततळ्यांच्या प्लास्टिक कागदासाठी आता अनुदान. नमस्कार, आता कृषीविषयक सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांसाठीच्या अपघात विमा योजनेस राज्य सरकारनं नुकतीच मंजुरी दिली. विविध अपघातांमध्ये मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना किंवा कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत 1,36,98,985 शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यात आला आहे. विविध अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना किंवा कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेला 2016-2017 मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत 1,36,98,985 शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यात आला आहे. अपघाती मृत्यू, अवयव निकामी होणं या कारणांसाठी 2,00,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत, तर एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास 1,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. कृषी विभागाची पूर्वसंमती न घेता ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच लावणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान न देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे विदर्भातील 1,00,000 वर शेतकरी ठिबकच्या अनुदानापासून मुकणार आहेत. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत आणि सूक्ष्म सिंचन कार्यक्रमाचा भाग म्हणून ठिबक आणि तुषार योजना कृषी विभागाकडून राबविली जाते. 2015-2016 या कालावधीत विदर्भातील 1,00,000 हून अधिक शेतकऱ्यांनी या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केले. ठिबक संचासाठी 35,000 तर तुषार संचासाठी 18,000 रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं. यासाठी आधी शेतकऱ्यांना स्वतःचे पैसे देऊन संच खरेदी करावे लागतात. बुलढाणा जिल्ह्यात रब्बी पेरण्यांनी वेग घेतला आहे.
जिल्ह्यात सध्या 1,04,000 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्यानं 69,000 हेक्टरवर हरभऱ्याची लागवड पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 1,34,000 हेक्टर असून त्यापैकी 77% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात मागील 3-4 वर्षात यंदा पहिल्यांदाच चांगला पाऊस झाला, त्यामुळे जिल्ह्यातील मोठे मध्यम प्रकल्प भरले. विहिरी कूपनलिकांमध्ये चांगलं पाणी आलंय. शिवाय परतीच्या पावसानंही शेतकऱ्यांना रब्बीसाठी मोठा दिलासा दिला. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचं काम तातडीनं पूर्ण करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांची आतापर्यंत 1,03,288 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी खतांची मात्रा देणं सिंचनाची कामं करताना दिसत आहे. राज्य सरकारच्या पशुधन विमा योजनेतून विमा उतरवण्यात सातारा जिल्ह्यानं पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पशुधन विम्याची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील 6,073 जनावरांना विम्याचं संरक्षण देण्यात आलं आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला 5 मोठ्या जनावरांचा विमा उतरवण्यात येणार आहे. या योजनेतून जिल्ह्यासाठी 5,000 जनावरांना विमा संरक्षण देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. पशुधन विभागाकडून मात्र उद्दिष्टांपेक्षा जास्त काम करण्यात आलं आहे. गेल्या 30 सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील 6,073 जनावरांना म्हणजेच 121% विमा कवच देण्यात आलं आहे. या योजनेत समावेश होणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील तसंच अनुसूचित जाती जमातीतील पशुपालकांसाठी विम्याच्या रकमेत 70% तर इतरांना 50% सवलत मिळणार आहे. या योजनेतून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांसाठी 25,000 जनावरांना विमा कवच देण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. यापैकी 5 जिल्ह्यात 21,437 जनावरांना विमा कवच प्रदान करण्यात आला आहे. दुष्काळी भागातील शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या शेततळ्यांच्या प्लास्टिक कागदासाठी अनुदान द्यावं या शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी आता शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. याबाबतचे आदेश कृषी विभागाला मिळाले आहेत, परंतु दुष्काळी भागासाठी मागणीच्या तुलनेत कमी उद्दिष्ट आल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्यासाठी 1,00,233 लाभार्थ्यांसाठी 1,75,00,000 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी केली जात आहे. दुष्काळी भागातील द्राक्ष, डाळिंब, केळी, ऊस, फुलं यासारख्या पिकांना शेततळी वरदान ठरली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या योजनांचा फायदा घेऊन शेततळी खोदली आहेत. मात्र मागेल त्याला शेततळी या योजनेनुसार शेततळं खोदण्यासाठी अल्प प्रमाणात मदत मिळत आहे. विविध भाजीपाला पिकांमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 80% पाण्यात विरघळणारं गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून मिसळून फवारावं. काकडीवर्गीय पिकांमध्ये गंधकाऐवजी डायफेन कोनॅझोल 0.5 मिली पाण्यात मिसळून फवारावं. आता पाहूया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटल मध्ये. दुधी भोपळा कमाल रुपये 700, किमान रुपये 100. आलं कमाल रुपये 1,600, किमान रुपये 1,000. काकडी कमाल रुपये 1,500, किमान रुपये 800. कारलं कमाल रुपये 1,000, किमान रुपये 500. कोबी कमाल रुपये 500, किमान रुपये 150. टोमॅटो कमाल रुपये 500, किमान रुपये 200. फ्लॉवर कमाल रुपये 750, किमान रुपये 250. शेवगा कमाल रुपये 5,000, किमान रुपये 3,500. आणि हिरवी मिरची कमाल रुपये 1,000 आणि किमान रुपये 600. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल तापमान 32° सेल्सिअस, किमान तापमान 10° सेल्सिअस. पुणे कमाल तापमान 31° सेल्सिअस, किमान तापमान 10° सेल्सिअस. नागपूर कमाल तापमान 32° सेल्सिअस, किमान तापमान 11° सेल्सिअस. नाशिक कमाल तापमान 30° सेल्सिअस, किमान तापमान 10° सेल्सिअस.
औरंगाबाद कमाल तापमान 30° सेल्सियस, किमान तापमान 12° सेल्सियस, कोल्हापूर कमाल तापमान 31° सेल्सियस, किमान तापमान 16° सेल्सियस, सांगली कमाल तापमान 32° सेल्सियस, किमान तापमान 14° सेल्सियस, सातारा कमाल तापमान 32° सेल्सियस, किमान तापमान 12° सेल्सियस आणि सोलापूर कमाल तापमान 33° सेल्सियस आणि किमान तापमान 13° सेल्सियस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषीवार्ता. पुन्हा भेटूया पुढील कृषीवार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. युरियाचं स्वदेशी उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवण्यासाठी संमिश्र खतांच्या संयंत्रांची पुनर्निर्मिती करण्यात येत आहे. FCIL ची गोरखपूर, सिंद्री, तलचर आणि रामागुंडम संयंत्र, HFCL ची बरौनी इकाई आणि BVFCL ची नामरूप शाखा. सोन्याहून पिवळं म्हणजे देशात आता निर्मिती होईल केवळ नीम लेपित युरिया, कारण यामुळे होणार शेतकऱ्यांचा फायदाच फायदा. धान्य उत्पादन 10% वाढेल. नायट्रोजन क्षमता 10-15% वाढेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठं पाऊल, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. प्रत्येक शेताला पाणी, प्रत्येक थेंबानं अधिक उपज, सिंचनाचे योग्य उपाय आणि जल संरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानासह वाढणार जमिनीचा जलस्तर. जिल्हा स्तरापर्यंत असतील सिंचन योजना. बिगर सिंचित क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानं वाढणार उत्पादन. भारत सरकारची भव्य योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. देशामध्ये सध्या विविध प्रकारच्या प्रगतीचं वारं वाहतंय. यामध्ये युवकांना रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होण्याबरोबरच उद्योग व्यवसायाला वृद्धिंगत करण्याचं स्वप्न बाळगलं जातंय. जसा युवकांचा वर्ग देशात मोठा आहे, तसाच देशातील महिलांचा वर्ग देखील उल्लेखनीय आहे. आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत, अग्रेसर आहेत, पण अजूनही एक वर्ग असा आहे की ज्यांना प्रोत्साहन देऊन व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणं अनिवार्य आहे. याकरता अनेक व्यवसाय विचारात घेता येतील. त्यातील अनेक शेतीला पूरक आहेत. त्यात कुक्कुटपालन, शेळीपालन याबरोबर विशेष करून गोपालन आणि दुग्ध व्यवसाय हा प्रामुख्याने विचार करता येईल. आपल्या सर्वांना माहितीच आहे की दुग्ध व्यवसायामध्ये आणि दुग्ध उत्पादनामध्ये भारत हा अव्वल स्थानावर आहे. भारताचा एकूण 15% वाटा हा जगाच्या दुग्ध उत्पादनामध्ये आहे. महिलांचा यामध्ये फार मोलाचा वाटा आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे आपण बघतो, परंतु आज हा व्यवसाय दिवसेंदिवस स्वतंत्र व्यवसाय म्हणून उदयोन्मुखास येत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महिलांमध्ये काटकसर, जिद्द, चिकाटी हे उपजत गुण असतात. या गुणांचा वापर करून महिला दुग्ध व्यवसायामध्ये एक स्वतंत्र स्थान निर्माण करू शकतात आणि या व्यवसायामध्ये त्या हा व्यवसाय करून स्वयंरोजगाराच्या वाटेने चालून त्या आर्थिक बळ त्यांना मिळू शकतो. त्या स्वतःच्या पायावर उभ्या होऊन स्वावलंबी होऊ शकतात. दुग्ध व्यवसायामध्ये महिलांचा मोलाचा वाटा आहे. आज भारताच्या एकूण दुग्ध उत्पादनापैकी 43.78% महिला दुग्ध उत्पादक आहे. परंतु महिला दुग्ध व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून अजिबात बघत नाही. फार प्राचीन काळापासून महिला ह्या पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करतात. जेव्हा आपण दुग्ध व्यवसायाकडे बघतो तेव्हा
जनावरांचे व्यवस्थापन, जनावरांचा गोठा स्वच्छ करणे, शेण काढणे, पाणी काढणे इत्यादी कामे ही महिलाच करतात. परंतु आर्थिकदृष्ट्या महिलांना यामध्ये स्वातंत्र्य नाही आहे. त्यांना निर्णय क्षमता घेण्याचे सुद्धा स्वातंत्र्य नाही आहे. जर आपण दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या या कामाला समजा व्यावसायिकतेचे रूप दिले, थोडेसे शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रशिक्षण घेतले, तर निश्चितच महिला या व्यवसायामध्ये स्वयंरोजगार करून स्वयंसिद्ध होऊ शकतात. पूर्वीपासून पशुधन असणं हे सुबत्तेचं लक्षण मानलं जातं. त्यात जर गोधन असेल तर फारच सधन मानत. याच धर्तीवर दुग्ध व्यवसाय करून त्यात अधिक भर टाकता येईल आणि यात घरची लक्ष्मी जर सहभागी झाली तर धंद्याला झळाळी प्राप्त होईल. कारण यामध्ये महिलांचा भरपूर हातभार लागतो. जसं गायींच्या धारा काढणं, शेण काढणं, गाई म्हशी धुणं अशा अनेक प्रकारे त्यात महिला सहभागी होऊ शकतात. मग जर त्यांनी स्वतः त्यात पुढाकार घेऊन व्यवसायात रस दाखवला तर नक्कीच हा महिलांसाठी सन्मानाचा विषय होईल. आता दुग्ध व्यवसाय म्हणजे नुसतेच गाई म्हशी पाळून दूध उत्पादन करणे नव्हे, तर त्याबरोबरच या व्यवसायामध्ये आजकाल बऱ्याच वाटा आहे आणि त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे दुग्धजन्य पदार्थ निर्मिती. आज सर्वांना माहितीच आहे आणि आपण ऐकतोच की निरनिराळ्या ठिकाणी दुधाची भेसळ होणे, दुग्धजन्य पदार्थांची भेसळ होणे याबद्दल आपण ऐकतो. आणि महिला म्हटलं आणि महिला बचत गट म्हटलं की सगळ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा चांगला असतो. आपण कुठेही गेलो तर महिला बचत गटाचे सामान आवर्जून खरेदी करतो, कारण त्यामध्ये प्रामाणिकपणा असतो, त्यामध्ये भेसळीचे प्रमाण हे नगण्य असते. त्यामुळे महिलांनी या व्यवसायाकडे समजा ग्रामीण महिलांसोबतच शहरी महिलांनी प्रशिक्षण घेऊन समजा हा व्यवसाय केला, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती केली, दूध संकलन केले तर त्यांना निश्चितच फायदा होईल. महिलांनी एका महिलेने किंवा महिलांनी एकजूट होऊन बचत गटांद्वारे जर दुग्धजन्य पदार्थ निर्मिती जसे खवा, लस्सी, दूध, सुगंधी दूध, आईस्क्रीम यासारखे पदार्थ तयार करून त्यांनी त्यांचा स्वतःचा ब्रँड निर्माण केला आणि जवळची एक उत्कृष्ट अशी बाजारपेठ ओळखली आणि त्या बाजारपेठमध्ये विक्री केली तर त्या स्वतः खरोखरच या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतात. सध्याच्या काळात महिला विविध मार्गातून कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्याचा प्रयत्न करते. अगदी कमी शिकलेल्या महिला देखील आपल्या कलागुणांच्या माध्यमातून महिला बचत गटात सहभागी होऊन जबाबदारी उचलताना बघायला मिळत आहेत. सामान्य नागरिक सुद्धा बचत गटावर विश्वास ठेवून चांगल्या प्रतीचा माल आपल्याला मिळेल अशी आशा करतायत. मग अशाच प्रकारे जर पूर्ण शिक्षण घेऊन व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून महिला जर दुग्ध व्यवसायात उतरत असतील तर तो मार्ग योग्यच ठरेल ना. ज्या महिला दुग्ध व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या, त्या स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आणि कुटुंबाला देखील त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केलं. यामध्ये मी सर्वात महत्त्वाचं एक उदाहरण देऊ इच्छिते, गुजरातमधील वलसाड येथील सोलधरा येथील पार्वती पटेल यांचं. ह्या महिलेनी 54 वर्षापूर्वी कुटुंबाला आर्थिक बळ देण्यासाठी एका गाईपासून दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली आणि आज 54 वर्षानंतर त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहे. वलसाड येथील सोलधरा येथील दूध संघाच्या त्या प्रमुख आहेत आणि भरपूर महिलांना त्या प्रशिक्षण देतात, स्वावलंबी करतात आणि त्या एक समाजासाठी एक उदाहरण, दुग्ध व्यवसायातील एक उत्तम उदाहरण आहेत. हे झालं गुजरातमधील उदाहरण. याबरोबरच नाशिकमधील रश्मी जावळे यांचंसुद्धा उदाहरण मी देऊ इच्छिते. त्यांनी एका म्हशीपासून सुरुवात केली आणि आज 15 म्हशींचं त्या उत्तमरित्या व्यवस्थापन करतात, संगोपन करतात आणि दुग्ध व्यवसायामध्ये त्या उत्तुंग भरारी घेत आहे. याचबरोबर आपल्या जवळच्याच रश्मी किरकाटे ह्यासुद्धा नाशिकमधील 15 गायींचं व्यवस्थापन करून जनावरांचं उत्तमरित्या व्यवस्थापन करून दुग्ध व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेत आहे. गायींच्या केवळ दुधालाच नाही तर इतर अनेक गोष्टींना जगभरात प्रचंड मागणी आहे. त्यात गोमूत्र, शेण या आयुर्वेदात अत्यंत पवित्र मानलेल्या गोष्टी आज परत ॲलोपॅथीकडून आयुर्वेदाकडे चाललेल्या आधुनिक जगाला अत्यंत गरजेच्या वाटतायत. त्याचा पुरवठा जर आपण केला तर एका वेगळ्या दृष्टिकोनातून पैसा मिळवण्याचं साधन तयार होईल. खरे पाहता भारतामध्ये दुग्ध व्यवसायाची सुरुवात ही 1970 काळात झाली. 1970 दुधाचा महापूर हा ही योजना अवलंबली आणि त्यानुसार सहकारी तत्व भारतामध्ये स्थापन झाले आणि त्यामुळे प्राथमिक स्तरावर
ग्रामीण स्तरावर, ज्याला आपण ग्रामीण स्तरावर म्हणूया, जिल्हा स्तरावर आणि राज्य पातळीवर दुग्ध संघाची स्थापना झाली. या सहकारी तत्वामुळे, दुधाचा महापूर या योजनेमुळे आपल्या देशामध्ये धवल क्रांती झाली. आणि या धवल क्रांतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून महिलांकडे बघण्यात येते, कारण महिला याचा अविभाज्य घटक आहे. आता आपण या सहकारी संस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याकरिता भारत सरकारच्या विविध योजना आहेत, ह्या योजनांचा महिलांनी पुरेपूर फायदा घेऊन यामध्ये त्यांचा सहभाग अजून वाढवावा. तसे पाहिले तर भारतामध्ये 43.80% महिला दूध उत्पादक आहे. भारतामध्ये एकूण 70,000 सहकारी दूध संस्था आहे आणि त्यापैकी 26,700 संस्था फक्त महिला दूध उत्पादकांच्या आहेत. परंतु त्यामध्ये फक्त 3.40% महिला ह्या त्यांच्या संचालक मंडळावर आहे. यावरून आपल्याला असे लक्षात येईल की महिलांचा सहभाग फारच थोडा आहे आणि तो वाढवावा यासाठी भारत सरकार त्याबरोबरच बरेच संस्था प्रयत्नशील आहे. यामध्ये मी तुम्हाला अजून एक सांगेल की सेवा ही संस्था गुजरातमध्ये आहे. ही संस्था फक्त महिलांसाठी कार्य करते, महिलांना दुग्ध उत्पादनामध्ये चालना देण्यासाठी कार्य करते. त्यांचा एक प्रशंसनीय असा एक योजना आहे, ती योजना फक्त महिलांसाठी आहे, ती म्हणजे चारा संरक्षक योजना. यामध्ये त्यांनी काय केलेले आहे की जेवढ्या महिला त्यांच्याकडे आहेत, जेवढ्या महिला सदस्य आहे, त्यांच्यासाठी त्यांनी चारा संरक्षण योजना स्थापन केलेली आहे. याद्वारे ज्या ठिकाणी चारा उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणाहून जिथे कमी उत्पादन आहे, जिथे महिलांना दुग्ध उत्पादनामध्ये चाऱ्याची टंचाई निर्माण होते, त्या ठिकाणी ते चारा पोहोचवतात आणि त्याद्वारे महिलांना त्रास होत नाही. जी खाद्याची अडचण असते, सध्या दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांना जी खाद्याची अडचण आहे, खाद्य टंचाई आहे, यावर त्या मात करतात. या सर्व गोष्टींमागे योग्य ध्येय, शैक्षणिक आधार, शास्त्रीय दृष्टिकोन, आर्थिक विचार जर योग्य पद्धतीनं असतील तर महिलांचा दुग्ध व्यवसायातील सहभाग निश्चितच उत्तम महिला सबलीकरणाचं उदाहरण ठरेल. दुग्ध व्यवसायामध्ये आज नवनवीन तंत्रज्ञान आलेले आहे आणि या नवनवीन तंत्रज्ञानाची जोड दुग्ध व्यवसाय करताना महिलांनी घ्यायलाच हवी. शास्त्रीय दृष्टिकोन राखून जेव्हा आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यवसाय केला तरच आपल्याला यश मिळेल. दुग्ध व्यवसाय करताना खरे तर बाजारपेठ, योग्य बाजारपेठ निवडणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण म्हणाल योग्य बाजारपेठ म्हणजे काय? योग्य बाजारपेठ म्हणजे जवळपास असणारी हॉटेल, सणासुदीला असणारी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी, हे आपण लक्षात घेऊन आपण त्यांचं उत्पादन करायला हवं आणि या उत्पादनाची आपण विक्री करायला हवी, तरच आपल्याला नफा मिळेल. आणि महिलांनी एकजूट होऊन या व्यवसायामध्ये पाय रोवायला हवे. नुसतंच पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय कराल आणि आपण म्हणू की आपल्याला फायदा व्हायला पाहिजे, तर तसं नक्कीच नाही. प्रत्येक व्यवसाय करताना प्रशिक्षणाची गरज असते. प्रशिक्षण कशासाठी हवं? तर आपल्या पारंपरिक पद्धतीला, पारंपरिक ज्ञानाला शास्त्रीय ज्ञानाची जोड मिळायला हवी, यासाठी आपल्याला प्रशिक्षण गरजेचे आहे. अशा प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहे, यापैकी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय हे सुद्धा आपल्याला प्रशिक्षण देते. आणि या प्रशिक्षणाचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा. आणि व्यवसाय सुरुवात करताना जेव्हा आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून बघून व्यवसाय सुरू करू, त्यावेळेस प्रशिक्षण घेऊनच तो व्यवसाय सुरू करायला पाहिजे. जेव्हा आपण असा व्यवसाय सुरू करू, शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्ञान मिळेल आपल्याला, त्यानंतरच आपण त्या व्यवसायामध्ये व्यावसायिक होऊ. व्यावसायिकता आणणे ही आजची गरज आहे. प्रसिद्ध रमन मॅगसेसे अवॉर्ड विजेता इला भट यांचंसुद्धा म्हणणे आहे की समजा दुग्ध व्यवसायाची प्रगती व्हायची असेल तर महिलांना शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रशिक्षण देणे फार गरजेचे आहे. त्यांना वाहत्या प्रवाहात वरती आणणे गरजेचे असेल तर त्यांच्या दारापर्यंत जाऊन आपण त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्याचबरोबर त्यांना सहकारी तत्वाचे महत्त्व समजावून दिले पाहिजे, जेणेकरून त्या सहकारी दूध संघामध्ये पुढे येतील आणि दूध उत्पादनामध्ये त्यांचा सहभाग वाढेल आणि त्यामुळेच आपले दूध उत्पादन अजून उंचावेल. अशा सर्वतोपरी महिलांना योग्य असणाऱ्या व्यवसायाला स्त्रियांनी स्वीकारून त्याकडे वळलं पाहिजे, म्हणजेच त्यातून स्त्रियांचा आर्थिक पाया भक्कम होऊन प्रगतीपथाकडे वाटचाल होईल. जसं लहान मुलांना आई सर्वतोपरी प्रयत्न करून दुधाचा ग्लास संपवायला लावते आणि त्याच्या भक्कम निरोगी शरीराची पायाभरणी करते, तशीच त्याच्या भविष्याचा विचार करून देखील स्त्रियांनी या व्यवसायाकडे पाहिलं तर नक्कीच त्यांना हा मार्ग पसंत पडेल, यात शंकाच नाही.
आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.